परिसरातील नवीन घडामोडी व अपडेट्स पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा उरण जासई येथे मशाल मोर्चाचे आयोजन केल्याप्रकरणी चारशे ते साडेचारशे जणांविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे जोपर्यंत नवी मुंबई या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत संघर्षाची मशाल विझणार नाही असा इशारा जासई येथे झालेल्या मशाल मोर्चातून राज्य सरकारला देण्यात आला आहे पंधरा ऑगस्ट ही डेडलाईन आहे या तारखेपर्यंत राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सकारात्मक प्रतिसाद दिला नाही तर दिबांच्या जन्मभूमीत प्रज्वलित करण्यात आलेल्या या मशालीचे रूपांतर सोळा ऑगस्टपासून क्रांतीच्या वणव्यामध्ये करण्याचा निर्धार यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी केला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी नऊ ऑगस्ट अर्थात ऑगस्ट क्रांती दिनी जासई येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने मशाल मोर्चा काढण्यात आला सरकारच्या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी दिबा पाटील यांच्या जन्मगावापासून ठाणे रायगड पालघर नवी मुंबई मुंबईसह विविध जिल्ह्यातील गावागावात जासई येथून मशाल प्रज्वलित करून नेण्यात आली तत्पूर्वी या ठिकाणी सर्व उपस्थितांनी महापुरुष हुतात्म्यांना तसेच दिबा पाटील यांना वंदन करून या मोर्चाला सुरुवात केली नऊ ऑगस्ट रोजी उरण जासई येथे विनापरवाना मशाल मोर्चाचे आयोजन करून पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र करून महाराष्ट्र शासनाने कोरोना एकोणीस रोगाच्या अनुषंगाने लागू केलेल्या नियमांचे नागरिकांनी उल्लंघन केले तसेच पोलीस आयुक्त नवी मुंबई यांनी जारी केलेल्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन एकोणीसशे एक्कावन्न चे कलम सदतीस एक तीन एकशे पस्तीस अन्वये तसेच कोरोना मनायच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून माजी खासदार आमदार माजी आमदार महापौर उपमहापौर सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष यांच्यासह चारशे ते साडेचारशे जणांविरोधात उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि नवीन अपडेट्स मिळवा